सर्वप्रथम चॅनलवर तुमचं स्वागत. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात लोक घोड्यावरती पण बसू देत नाहीत आणि पायी पण चालू देत नाहीत. आपल्याकडे काहीच काम नसेल तरी सुद्धा तू तर रिकाम टेकडा आहेस म्हणून हिणवतात आणि प्रगती करत असलो तर त्यामध्ये खोडा घालतात. अशी दुटप्पी वागणारी लोक आजही या जगात आहेत. पण या सगळ्या पेच प्रसंगावरती मात करत आम्ही घेऊन आलो आहोत अशा तीन तरुणांची कहाणी, ज्यांना लोकांनी तुमच्याकडून काहीच होणार नाही असं हिणवलं होतं, पण आज ते तीन तरुण म्हैस पालनामध्ये अतिशय उत्तम आणि यशस्वीरित्या व्यवसाय करत आहेत. चला तर भेटूया राहुल गजानन मोहरूत नावाच्या बुलढाणा जिल्ह्यातील थार या गावी व्यवसाय करणाऱ्या महत्वाकांक्षी तरुणाला आणि त्याच्या साथीदारांना. या व्यवसायाची सुरुवात करताना या तरुण मित्राला अतिशय त्रास झाला. 25-30 म्हशींना घेऊन सुरू केलेल्या या व्यवसायात त्याच्याकडे सुरुवातीला 8-10 लोकल म्हशी होत्या, ज्या त्याने काढून टाकल्या. आणि नंतर मग हरियाणा, जे म्हशींसाठी अतिशय प्रसिद्ध आहे, तिथून 20 म्हशी आणून त्यांनी गोठा सुरू केला. तीन लोकांनी मिळून सुरू केलेला हा व्यवसाय टिकेल का, तुमचे एकमेकांशी जमेल का, असे नानाविध प्रश्न लोकांनी त्यांना विचारले. एवढंच नाही तर इतका मोठा व्यवसाय करणं तुमच्याकडून होणारच नाही, तीन लोक एकत्र येणं आणि त्यांनी मिळून सुरू केलेला व्यवसाय टिकणं शक्यच नाही असंही लोकांनी त्यांना हिणवलं. परंतु या शिरेदारांनी मात्र अशा लोकांकडे कानाडोळा करून मार्गक्रमण करणं सुरूच ठेवलं आणि जर ठरवलं तर तीन वेगवेगळ्या ढंगांचे लोक एकत्र राहू शकतात हे सिद्ध करून दाखवलं. मुरा म्हैसच या व्यवसायासाठी का निवडली असं विचारलं असता ही म्हैस 5-6 लिटर दूध देते आणि महिना 40 दिवसांमध्ये ही लागून जाते, म्हणजे गर्भधारणा करते असं यांचं म्हणणं आहे. यांचा गाभण राहण्याचा काळ कमी असतो. पिल्लू झाल्यानंतर लगेच 1 महिन्यात या म्हशी परत गाभण राहू शकतात. दररोज सकाळी 4 वाजल्यापासून यांच्या दूध काढण्याच्या कामाला सुरुवात होते, जी साधारण 10 पर्यंत चालते. 2 लेबर सोबत घेऊन राहुल स्वतः जातीनं धार काढण्याचं काम करतात. हरियाणा येथून म्हशी पुरवणारे लोक लेबर सुद्धा पुरवतात, जेणेकरून कसलीही अडचण येत नाही. या म्हशींना खाद्य म्हणून हिरवा चारा, यामध्ये नय पिजर घास, चणा भुसा, तर खुराक मध्ये तूर चुणी, हरभरा, मका आणि सरकी आणि सुका चारा हे खाद्य म्हणून पुरवलं जातं. हरियाणामध्ये दुधाचं जे प्रमाण सांगितलं गेलं तेवढं प्रमाण थोड्याफार फरकाच्या अंतरानं राहुल यांना मिळालं असं ते सांगतात.